आज या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर केवळ एक वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण केलं। आज माझा सवाल आहे, या एमएमआर रिजन मध्ये जेवढी कामं मी मुख्यमंत्री असताना आणि गेल्या एका वर्षामध्ये शिंदेजीच्या नेतृत्वात झाली, उद्धवजी 2.5 वर्ष तुम्ही होतात, पवार साहेब तुम्ही त्यांना साथ देत होतात, काँग्रेस पार्टीची साथ होती, तुम्ही तिघे एकत्रित होतात, एक काम दाखवा, एक काम एमएमआर रिजन मध्ये, एक काम दाखवा, एकही काम या एमएमआर रिजन मध्ये 2.5 वर्षामध्ये तुम्ही करू शकला नाहीत। इथल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आमच्या, इथली मेट्रोची योजना आमची, इथली उड्डाण पुलाची योजना आमची, दुर्गाडीचा पूल आमचा, माणकोलीचा पूल आमचा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्क्रीट रोड आमचे, सगळ्या योजना आम्ही केल्या, तुम्ही एक पैशाच्या योजना या ठिकाणी आणल्या नाहीत। आणि आता गेल्या एका वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम आपण सुरू केलं, आज यांनी थांबवून ठेवलेलं मेट्रोचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, विरार अलिबाग कॉरिडॉरचं काम चालू झालं, सगळी कामं आपण इतक्या वेगानं सुरू केली की येत्या काळामध्ये रेल्वेची कामं, रेल्वे जी एमएमआर रिजन करता अत्यंत महत्वाची आहे, आम्ही त्याला पैसे देणार नाही असा ठराव त्या ठिकाणी ठाकरे सरकारने केला होता, आम्ही ठराव बदलला आणि रेल्वेची कामं जोरात सुरू केली। या संपूर्ण एमएमआर रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आज या ठिकाणी होत आहेत। आपण देखील निर्णय केले, शेतकऱ्याला 6,000 रुपये देण्याचा निर्णय असेल, महिलांना एसटी मध्ये 50% सुटीचा निर्णय असेल, या ठिकाणी आमचे विश्वनाथ पाटील जी आहेत कुणबी सेनेचे, त्यांना देखील सांगू इच्छितो, विश्वनाथ पाटील जी, या ठिकाणी मोदी आवास योजना आम्ही सुरू केली आणि 10 लाख घरं ओबीसींकरता बांधण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी घेतला। बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर अनेक निर्णय आपण घेतले, 1 रुपयात पीक विम्याचा निर्णय असेल, जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, आणि यासोबत सामान्य माणसाला 5 लाखापर्यंतचं विम्याचं कवच हे आपण या ठिकाणी दिलं। आता कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी आजार झाला, हार्टचं ऑपरेशन असेल, किडनी ट्रान्सप्लांट असेल, गुडघ्याचं असेल, खुब्याचं असेल, हर्नियाचं असेल, हायड्रोसिलचं असेल, मोतियाबिंदूचं असेल, सगळे ऑपरेशन फ्री करण्याचं काम हे महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण घेतला आहे।